आजकाल आपल्या खिशातील समोरच्याला देऊ करणारे फार कमी जण असतात. कोणालाही मदत करायची झाल्यास प्रत्येक जण 10 वेळा विचार करतो. पण कोल्हापुरात एक मदत अशी झाली जिचं सर्वजण कौतुक करतात. तर त्याचं झालं असं आहे की पंढरपूर मधील एक गरीब जोडपं पोटाची खळगी भरण्यासाठी कोल्हापुरात आलं होतं. कोल्हापूरच्या सांगली फाटा ते हिरले मार्गे हे जोडपं पंढरपूरच्या दिशेनं आपली घोडागाडी घेऊन निघालं होतं. पण या गाडीवर चित्र मात्र वेगळं होत. सगळा संसार या गाडीवर आणि गाडीच्या एका जूला घोड्याचं शिंगरू तर दुसऱ्या बाजूला ती गरीब महिला जू पाठीवर घेऊन गाडी हाकत होती आणि त्या महिलेचा पती गाडी पाठोपाठ चालला होता. हे दृश्य हिरले गावातील एका युवकानं पाहिलं. यासर मुल्ला या युवकाला शर्यत घोडागाडीचा छंद असून तो मध्यमवर्गीय घरातलाच. गरीब दाम्पत्याची ही परिस्थिती पाहून त्यानं त्यांची विचारपूस केली असता जोडप्याने आपबीती सांगितली. घोडागाडीचं एक शिंगरू आणि यांच्या जवळील काही पैसे तरुणांनी लुबाडून नेले. ही गोष्ट ऐकून यासर मुल्ला यांनी स्वतःचे बिनदाती शिंगरू मोफत देऊन या जोडप्याची मदत केली. कोल्हापूर ते पंढरपूर अंतर अधिक असून एका बाजूला शिंगरू आणि एका बाजूला महिला अशा पद्धतीने रणरणत्या उन्हातून ते प्रवास करू शकणार नाहीत याचा विचार करून यासर यांनी कोणतेही पैसे न घेता त्या जोडप्याला शिंगरू दिलं. यासर यांनी दाखवलेल्या दातृत्वाची आता चर्चा होत असून सर्व स्तरातून त्यांच्या या मदतीचं कौतुकही केलं जाते. लोकमतसाठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य सूरज पाटील यांच्यासह मी दुर्वादळवी. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका.